सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या आता हालचालींना वेग आलेला आहे। आज देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची एक बैठक पार पडली। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत पुढची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे। झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे प्रमुख नेते असणारे देवेंद्रजी राज्यातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामुळे कुठे काय झालंय, काय स्थिती आहे आणि काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये काही प्रमुख लोकांशी निश्चितच त्या ठिकाणी चर्चा विमर्श त्या ठिकाणी झाला आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीला, उद्या येणाऱ्या निकालाला कशा पद्धतीनं सामोरं जाऊन त्या ठिकाणी वाटचाल करायची अशा अर्थानं बैठक नव्हती परंतु भेटणं होतं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।